जैश ए मोहम्मदचा मोहरक्या मसूद अझहरला पाकिस्ताननं केलं घेतलं चौकशीसाठी ताब्यात. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात होतीये चौकशी. पंतप्रधान मोदी विरोधक संजय जोशी भाजपमध्ये सक्रिय होण्याची शक्यता. जोशींना पक्षाच्या कार्यकारिणीत घेण्यासाठी संघाचा दबाव. संजय राऊतांनी भुजबळांसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे खळबळ. शिवसेनेत जाणार नाही, भुजबळांनी दिली प्रतिक्रिया. तर भुजबळांना क्लीन चिट नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. वाळूच्या गाड्या अडवल्यानंतर अंगावर टिपर घालण्याचा प्रयत्न. एकाला अटक. निलेश राणेंच्या टीकेला राजन तेलींचं प्रत्युत्तर. नारायण राणे विकासाच्या बाजूनं असते तर 12 पैकी 11 आमदार त्यांना सोडून गेले नसते. साहित्य संमेलनाबद्दल नवा वाद. आता निवडणूक प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप. साहित्यिक प्रकाशकांनी माधवी वैद्य आणि सबनीसांविरोधात मुंबईत नोंदवली तक्रार. दिघा प्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार अंतिम सुनावणी. दिघावासियांचं भवितव्य आता ठरणार उद्या. लातूर जिल्ह्यातल्या उजनी गावातल्या शाळकरी मुलींना टबाळखोरांचा त्रास. पोलिसांमध्ये तक्रार करूनही उपयोग नाही. मुंबईत आता नो सेल्फी झोन निश्चित होणार. बँडस्टँड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतला निर्णय.